विश्वविक्रम तर अनेक लोक करतात, अटेम्प्ट करतात, पण एक नव्हे दोन नव्हे तर सलग 26 विश्वविक्रम पूर्ण करून 27 विश्वविक्रमाकडे वाटचाल करणारे आपले सगळ्यांचे जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णूजी मनोहर जवळपास 24 तासात कितीतरी दोसे, म्हणजे आता 5000 ध्यास होता, पण आत्ताच 2 तास झाले, 7 पासून ते 10 3 तास झाले आहेत आणि जवळपास 4.5 ते 5000 दोसे आत्ताच तयार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर रविवार 27 ऑक्टोबर 2024 रोजी न थांबता 24 तास डोसे बनवणे आणि 24 तासात जास्तीत जास्त डोसे बनवणे अशा 2 विश्वविक्रमांना गवसणी घालणार असून नागपूरकरांना चटणीसह या डोस्यांचा 24 तास आस्वाद घेता येणार आहे. विष्णूजी संकल्पना काय आणि कशानिमित्त एवढा मोठा आवाज? काही नाही, दिवाळी निमित्त हा हे करतो आहे, विक्रम करतो आहे. कसा विक्रम नाही आहे, खऱ्या अर्थाने मी दिवाळी मनवतो आहे आणि ही दिवाळी एकट्याने न मनवता सर्व नागपूरकरांबरोबर मनवावी असा विचार आहे आणि म्हणून हा प्रयत्न. आणि तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे 5 ते 5500 डोसे होणार होते, पण आत्ताच तो तुम्ही टप्पा गाठलाय, किती किती डोसे होईल असं वाटतंय तुम्हाला? साधारण 10000 डोसे होतील असं वाटतं आहे प्रथम दर्शनी. पण कसं आहे की आत्ता स्पीड थोडी जास्त आहे, थोड्या वेळाने ती स्पीड कमी होईल, कारण फ्लो जसा होतो, एनर्जी आपली असते त्याप्रमाणे असं वाटतंय की ही स्पीड थोडी कमी होईल आणि 10000चा आमचा जो पट्टा आहे, टप्पा आहे, तो आम्हाला गाठता येईल. 10000चा टप्पा लवकरच गाठण्यात येईल असं विष्णूजींचं म्हणणं आहे, पण सलग न थांबता 24 तास उभे राहून एवढा मोठा विश्वविक्रम जो अद्याप कोणी केला नाही आणि मला वाटत नाही की कोणी करण्याची हिंमत करेल. सर, इतकी एनर्जी तुम्ही कशी काय कॉन्स्टंट तुम्ही मेंटेन करून आलेत? काही नाही, तुमच्यासारखे सगळे समोर मंडळी लोक उभे आहेत, सगळ्यावर आपले सगळे लोक प्रेम करतात आपल्यावर आणि समोर असे प्रेम करणारी मंडळी आली की काम होतं बरोबर, काय फरक पडत नाही. गिरीश गांधी खुले रंगमंच विष्णू की रसोई परिसर बजाज नगर नागपूर येथे सकाळी 8 वाजतापासून विष्णू मनोहर यांनी 3 वेगवेगळ्या भट्ट्यांवर तवे ठेवत प्रत्येक तव्यावर 8 याप्रमाणे एकवेळी 24 डोसे तयार केले आहेत. तयार झालेल्या डोस्यांना उपस्थितांना चटणीसह आस्वाद घेता येणार असून त्याकरिता 800 ते 1000 किलो चटणी तयार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी सर्वांना निःशुल्क प्रवेश असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर एकास एक याप्रमाणे डोसे वितरित करण्यात आले. मध्यरात्री देखील डोसे खाण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. डोस्यांसोबत 24 तास हिंदी मराठी गाणी, गझल, भजन, एकपात्री प्रयोग, स्टँडअप कॉमेडी असे भरपूर मनोरंजन देखील इथे आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 पर्यंत विष्णू मनोहर साधारणपणे 5000 ते 6000 डोसे तयार करतील. ही उपक्रमाची सांगताना दिवाळी पहाट्या कार्यक्रमाने होणार आहे. हा संपूर्ण उपक्रम श्रीमती स्मिता लक्ष्मण गडीकर यांना समर्पित केला आहे. अंध विद्यालय, स्पेशल मुलांच्या शाळा, तृतीय पंथीयांचा संघ, अनाथाश्रम, मुकबधीर विद्यालय, वृद्धाश्रम आदी संस्थांना देखील डोसे वितरित केले जाणार आहेत. डोस्यांचा आस्वाद 24 तास घेण्यासाठी व एका विश्वविक्रमाचा भाग होण्यासाठी यावे असे आवाहन देखील आयोजकांनी केले. खरं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सगळ्यांना दिवाळीची ही भेट म्हणजे सलग 24 तास डोस्यांचा हा विश्वविक्रम आणि जवळपास 10000 डोसे करण्याचा मानस विष्णूंचा आहे आणि संपूर्ण नागपूर नव्हे तर संपूर्ण भारतातर्फे त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी असेच यशाचे शिखर गाठत राहावे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वर्ल्ड रेकॉर्ड करत राहावे ही आमच्या सगळ्यांकडून आणि शंखनाथकडून शुभेच्छा. थँक्यू.